महाराष्ट्रामध्ये 2 तासांमध्ये 67 लाख मतं कशी वाढली असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय. 95 मतदारसंघांमध्ये मतदानामध्ये तफावत आहे, निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला हवं असं चतुर्वेदी यांनी म्हटलंय. तर ईव्हीएम निर्जीव असल्यानं खापर फोडणं सोपं आहे असा टोला भुजबळांनी लगावलाय. महाराष्ट्र में 2 घंटे के अंदर अंदर 76 लाख बढ़ गया. ऐसे कैसे बढ़ता है? आप फाइनल वोटर टर्नआउट आप बताइए कैसे होता है, क्या होता है. फॉर्म 17C पार्ट 1 जहाँ पे वोट क्या पोलिंग कितना हुआ है, और फॉर्म 17C पार्ट 2 जो कि एक कैंडिडेट को दिया जाता है, काउंटिंग जो होती है अलग होती है. 95 ऐसी असेंबली सीट्स हैं, और जो भी विनिंग मार्जिन जो क्लोज होते हैं वो हमेशा भारतीय जनता पार्टी के हित में कैसे जाते हैं. तो ये सारे प्रश्न हैं, इलेक्शन कमीशन को जवाब देना चाहिए. आव्हानाला प्रतिसाद मिळाला, मला मतं मिळाली नाहीत एका मोठ्या वर्गाची. आता मला सांगा, ईव्हीएम मध्ये जरा गडबड आहे, तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती. माझी मतं काय कमी झाली? मग लोकसभेला मात्र ते बरोबर होतं. आता सुख काय? ठीक आहे, काहीतरी कारण शोधावी लागतात. कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं. ईव्हीएम एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे.